विधानसभेसाठी राज्यभरात पक्षांची आणि उमेदवारांची जोरात तयारी सुरू आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवार आता प्रचाराला लागलेत. शिरूर हवेली मतदारसंघाचा गेल्या 5 वर्षात पाहिजे तसा विकास झाला नाही. वाहतूक कोंडी सारखी समस्या गंभीर आहे, त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत असं म्हणत संपत गाडे हे अपक्ष म्हणून यंदाची निवडणूक लढवणार आहे. एकंदरीत राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे आणि आचारसंहिताही लागू झालेल्या आहेत. आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाहतो सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थीपणे निवडणूक लढवत आहेत आणि ह्याच निवडणुकीमध्ये शिरूरचे सामाजिक कार्यकर्ते संपदाबा गाडे यांच्याकडनंच जाणून घेऊया की त्यांना ही निवडणूक का लढवायची आहे. मला निवडणूक का लढवायची आहे, कारण असं आहे गेले 10-15 वर्षापासून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, मग त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅफिकचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल, रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, तुम्हाला मी सांगतो हे प्रश्न हे लोकप्रतिनिधींनी काही मार्गी लावलेले नाहीत. म्हणजे ज्या नेत्यांनी यायची फक्त आश्वासनं द्यायची. तुम्ही ट्रॅफिकचा प्रश्न पाहिला असेल, मी गेल्या वर्षभरापासून तो पूर्णपणे मार्गी लावलेला आहे. वाघोलीमध्ये नगर रोडवरती ज्या कुठं शिक्रापूर असन, पेरणे असन, कोरेगाव असन, ह्या ठिकाणी मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी ट्रॅफिक काढायचा प्रयत्न केला. वाघोलीमध्ये चांगल्या प्रकारे ट्रॅफिक काढलेला आहे आणि आज निवडणूक का लढवतो आहे, कारण की विकास कामं झालेली नाही. आज लोकसंख्या वाघोलीमध्ये वाढलेली भरपूर, शिरूर हवेली मतदारसंघामध्येही चांगल्या प्रकारे लोक येत आहे, व्यवसाय करीत आहेत, पंचतारांकित MIDC येत आहेत, पण त्यांना सुखसुविधा या सगळ्या काही भेटत नाही आणि आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही. तो रोजगार पूर्णपणे त्यांना मिळाला पाहिजे, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, तर आपला शिरूर हवेली मतदारसंघ खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. म्हणजे आपल्याला कोणत्या पक्षाकडनं तिकीट मिळणार आहे? मला आता मी गेल्या 15 दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मी मुंबईमध्ये पक्षात प्रवेश केलेला आहे. पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर जे काय पक्षाची जबाबदारी असेल ती पूर्णपणे मी पार पाडणार आहे आणि मला तिकीट मिळेल, मी जे काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला ते काम केलेलं पाहून पक्ष मला संधी देईल आणि त्या संधीचं मी पक्षाला सोनं करून दाखवील. शिरूर लोकहिताचा, शिरूरमधला जे लोकहिताचे जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे मी मार्गी लावेल. आबा, आपल्याला तिकीट नाही मिळालं तर आपण पुढील दिशा काय असेल? नाही, तिकीट मिळायचा प्रश्नच येत नाही आहे सर, कारण की तिकीट मला ग्राउंड लेवलला जे मी काम केलं आहे, माझा पूर्णपणे आत्मविश्वास आहे पक्षावरती, मला पक्ष तिकीट देईल. मी तो नकारात्मक विचार कधी केलेला नाही आणि करतही नाही, मी सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करतो. मला 100% पक्ष विश्वासाने तिकीट देईल आणि मी तो विश्वास चांगल्या प्रकारे निभावून देईल. शिरूर हवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत, तर तुम्ही काय मुद्दे घेऊन जाल जनतेसमोर? जनतेसमोर आता मी ट्रॅफिकचं जो काय प्रश्न आहे आता अजून बाकी राहिलेला आहे तो प्रश्न घेऊन जाईल. पाण्याचा पूर्णपणे प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो प्रश्न मार्गी लावेल. परत तुम्हाला मी सांगतो, कचऱ्याचा प्रश्न आहे, रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, साखर कारखान्याचा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे, तो पूर्णपणे मी समोर जनतेसमोर ठेवून मी जाईल. मी जे ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे, जनता मला माझ्या पाठीशी राहील. एक नवीन चेहरा म्हणून आपण जनतेसमोर मतदारासमोर जाणार आहात, तर तुम्हाला मतदार राजा आणि जनता स्वीकारेल का आणि त्या जनतेला तुम्ही काय आश्वासन द्याल? नाही, जनता मला नक्कीच स्वीकारेल. आज जे काय मला आत्मविश्वास वाढला आहे माझा, जे काय मी आज स्वप्न पाहतो आहे की विधानसभा लढवायची आणि जनतेचा आशीर्वाद पाठिंबा असल्यामुळेच मी स्वतः इलेक्शन लढवत आहे आणि जनता मला खरोखर माझं काम पाहून माझ्या पाठीशी राहिलेली आहे आणि 100% ह्या शिरूर मतदारसंघामध्ये 2019ची निवडणूक मी स्वतः लढवेल आणि विजयी होईल. तुम्ही आजपर्यंत काय काय कामे केलेली आहेत, काय काय लोकांना देवदर्शन घडवलेलं आहेत का? मी आत्तापर्यंत अष्टविनायक दर्शन यात्रा ज्या मागील काळामध्ये 4-5 वर्षापूर्वी
7 ते 8 हजार लोकांना अष्टविनायक दर्शन यात्रा घडवल्यात. मोठा देवी असेल, कानिफनाथ असेल, मच्छिंद्रनाथ असेल, ह्या मोफत दर्शन यात्रा घडवलेल्या आहेत. आत्ताच नुकत्या शिर्डी साईबाबाच्या दर्शन यात्रा चालू केलेल्या आहेत, तिथेही 2000 लोकांनी दर्शन घेतलेलं आहे. अनेक प्रकारे जे दर्शन आपली धार्मिक स्थळं दाखवायचा माझा प्रयत्न आहे. लोकांना कामामुळं ह्याच्यामुळं एकत्र कुटुंबाला कधी जाता येत नाही, पण एक समूह तयार झाला, कोणत्याही त्याचं प्रमुखांनी नेतृत्व केलं तर लोक येतात दर्शनाला आणि समाधान आहे त्याच्यात. ज्या मी सामाजिक कार्य करतो आहे आज, खऱ्या अर्थाने मला खूप समाधान वाटतं. एकंदरीत आपण किती राज्यामध्ये किती ठिकाणी मदत केलेली आहे आणि काय काय मदत केलेली आहे? आत्ताच सांगली ह्या ठिकाणी जे पावसामुळं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात जे काही गरजेच्या वस्तू आहेत घरातल्या, त्या आम्ही आमच्या मित्रपरिवारांनी मागल्या महिन्यामध्ये त्या आम्ही तिथं जाऊन मदत केलेली आहे आमच्या मित्रपरिवारांनी. आणि बीड उस्मानाबाद त्या ठिकाणी आम्ही 51 कुटुंबांना, आत्महत्या शेतकरी जे आहेत ना, आत्महत्याग्रस्त त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपये आम्ही 5,10,000 जय गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत केलेली आहे. आपल्याला जनतेने निवडून दिल्यास आपण जनतेची काय सेवा करणार आहात आणि कशी सेवा करणार आहात? मी जे आज काम करतो आहे सर, तर तेही काम मी ज्यावेळेस निवडून येईल त्याच्या डबल काम मी करेल. मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारण्यापेक्षा, फेसबुकवर प्रश्न विचारण्यापेक्षा, ट्विटरवर प्रश्न विचारण्यापेक्षा मला स्वतःला येऊन तुम्ही ते प्रश्न सांगा, ते मी नक्कीच 100% त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ते जे काही प्रश्न असतील, शासनाच्या निगडीत असतील, स्थानिक लेवलला काही निगडीत असतील, तर ते मी 100% प्रयत्न करेल, मार्गी लागेल असंच बघा. आणि मी 24 तास काम करणारा माणूस आहे, कारण की माझा दुधाचा व्यवसाय होता, त्या दुधाच्या व्यवसायातून मी समाजकार्यात आलो आणि ते समाजकार्य करत असताना मला खूप आनंद होतो आहे. आणि मी पूर्णपणे 100% विश्वासाने सांगतो आहे, जनता मला निवडून देईल आणि मी 100% जनतेचं काम करेल. जनतेने तुम्हाला निवडून दिल्यास तुम्ही जनतेचे आमदार म्हणून काम करणार का जनतेचे सेवक म्हणून काम करणार आणि काय काय कामं करणार? मी आमदार म्हणून नाही, पण मी जनसेवक म्हणूनच काम करेल. ही फक्त पदवी आहे, पण काम करण्याला पद आल्याच्यानंतर संधी भेटते, संधीचं सोनं करायचं आहे. आणि त्या जनहिताची कामं मी पूर्णपणे मार्गी लावेल. मग पहिला प्रामुख्याने प्रश्न असेल ट्रॅफिकचा, तो प्रश्न मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न असेल तिथं भलेही मला स्वतःला काही करायला लागू द्या, मी तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल. कचऱ्याचं जर काही प्रश्न आहे, त्या कचऱ्यासाठी मी पूर्णपणे म्हणजे ह्या वर्षभराच्या आत मी ती कामं पूर्णपणे मार्गी लावायचा प्रयत्न करेन. म्हणजे जी जनता माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि मीच जर उद्या तिथं जाऊन काम नाही केलं तर ती जनता विश्वास ठेवणार कोणावरती? अनेक जण येणार, मी हे करतो मी ते करतो आहे. आत्ताही तुम्हाला मी सांगतो, एका तरी लोकप्रतिनिधींनी कधी रोडवर उतरलं आणि ते ट्रॅफिक काढलं आहे? एकाही प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी कोणता खड्डा बुजवला आहे? तर हे संपत गाडीने काम केलेलं आहे, एक वर्षभर पूर्वी केलेलं आहे. मी कोणतं इलेक्शन डोक्यात ठेवून काम नाही केलेलं, पण मला जे प्रश्न माझ्या नजरेत आले, मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली, ते प्रश्न एवढे निर्माण झाले की मला आता स्वतःला वाटलं आहे की आपण तिथं लोकप्रतिनिधी म्हणून जायचं आणि ह्या शिरूर हवेली मतदारसंघातली जनतेची कामं 100% यशस्वी करून दाखवायची, हे माझं काम आहे. मी जनतेला कोणताही त्रास देणार नाही आणि विश्वासघात मी बिलकुलही करू शकत नाही. मी जे आज आध्यात्मिक जे बळ माझ्या पाठीमागं आहे, ते मला काय जनतेचा विश्वासघात करायला मिळणार नाही. जे काय मला पद मिळत हे जनहितासाठीच मी करेल. आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते संपताबा गाडे यांनी. अनेक शिरूर हवेलीमधील जे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, दुष्काळग्रस्तांना मदत असेल, त्याच्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत असेल, अशा अनेक मदती यांनी केलेल्या आहेत. येथून पुढे जर या जनतेने त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले तर ते जनतेच्या हिताची आणि जनसेवक म्हणून काम करतील. कॅमेरामॅन पंडित डोंगरेसह सुरेश वांडेकर, MKN न्यूज, शिरूर हवेली.